कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत, मिंदे झालेले आहेत, पैशाने वेडे झालेले आहेत, त्यांना सत्व कळत नाही, त्यांना पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही. आज इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, घरी गेल्यावरती लोक विचारत असतील, घरचे लोक आज कुठे आहेत, त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल. अहो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधान भवनामध्ये, मला कळेच ना कोण कुठच्या पक्षात आहे, पण त्यांनी त्यांची मन आणि त्यांचा स्वाभिमान हा गहाण टाकलेलाच आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित सहकार निवासी शिबिर रायगड येथे पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. पूर्वी प्रत्येक पक्ष सरकार हे सहकार चळवळ उभी करायचे, आताचे सरकार हे सहारा सरकार आहे. बाहेरची लोक येऊन जमिनीच्या जमिनी गिळंकृत करत आहे, उद्योगधंदे बाहेर घेऊन जात आहे, पण आमचे नेते लाचार झाले आहेत, मिंदे झाले आहेत, पैशासाठी वेडे झाले आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारला निब्बार धुतलं. सहकारी संस्था जर बघितलं जवळपास 2,22,000 वरती आहेत. इतक्या मोठ्या संस्था देशात, आपल्या देशात कुठच्याही राज्यामध्ये नाही आहेत. त्याच्यानंतर खालोखाल येतं गुजरात, ज्याचा महाराष्ट्र डोळा आहे. कालची परवाचीच बातमी आहे, मला माहित नाही जाते का राहते का काय, अजून मला कळलं नाही पडलं. पण आपल्याकडची महाराष्ट्रामधली महानंदा डेअरी ही भविष्यात पुढे अमूल गिळंकृत करते का काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज आम्ही आमच्यामध्येच भांडतो आहोत, आज आम्ही आमच्यामध्येच जाती भेदामध्ये भांडतो आहोत. कोणी मराठा, कोणी कुणबी, कोणी माळी, कोणी साळी, कोणी आगरी, कोणी ब्राह्मण, कोणी मराठा, काय चालू आहे? हे चालू नाहीये, हे चालवलं जातंय. हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये, हा एकत्र राहू नये, यातला मराठी माणूस एकत्र राहू नये, याच्यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत, हे आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत. आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे, पूर्वी लढाया तरी व्हायच्या, आम्हाला कळायचं तरी की हे जमीन आमची घ्यायला आले आहेत. आत्ता राजकीय दृष्ट्या इतक्या हळू पद्धतीने तुमच्या जमिनी आत्ता हातामध्ये घेतल्या जात आहेत, उद्या तुमच्याकडे काही तुमचं अस्तित्व राहणार नाहीये. प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारतीच्या इमारती गिळंकृत केल्या जात आहेत, जमिनीचे पट्टे काढून घेतले जात आहेत. ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधाची किंवा महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एक प्रकारची सहकार चळवळ आहे, जी आपल्या विरोधातली आहे, जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे. बाबांनो हे समजून घ्या, उद्या हातामधनं या गोष्टी जेव्हा जातील ना, त्याला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मारत बसावं लागेल तुम्हाला. कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत, मिंदे झालेले आहेत, पैशाने वेडे झालेले आहेत, त्यांना सत्व कळत नाही, त्यांना पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही. आज इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, घरी गेल्यावरती लोक विचारत असतील, घरचे लोक आज कुठे आहेत, पण तसं त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल, त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल. अहो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधान भवनामध्ये, मला कळेच ना कोण कुठच्या पक्षात आहे, पण त्यांनी त्यांची मन आणि त्यांचा स्वाभिमान हा गहाण टाकलेलाच आहे. तुम्ही टाकू नये. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाकडनं कधी स्वाभिमान गहाण टाकला जाणार नाही. आणि ही गोष्ट तुमच्या पुरता ठेवू नका. जेवढे तुमचे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील, नातेवाईक असतील, कोणी असतील, सतर्क करा. पण महाराष्ट्रावरती जे ज्या प्रकारचं संकट येतंय, ती जी सहकार चळवळ आहे, ती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी मोडून काढली पाहिजे. ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे, ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे, उद्या मुंबईला हात घालायला वेळ करणार घेणार नाहीत ते. उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते. आणि हे का आज नाही चालू आहे, हे गेले 70 वर्ष सुरू आहे. याचं कारण या प्रदेशाने, या महाराष्ट्राच्या प्रदेशाने, या मराठ्यांनी या संपूर्ण प्रदेशावरती राज्य केलं. अरे तुम्ही राज्य केलेली माणसं राज्य करत्यात. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.